गुड मॉर्निंग गाइज, वेलकम टू माय न्यू व्लॉग। तर आज सॅटरडे, तर आहे माझ्या डोक्याला तेल लावून देऊ राहिले, डोकं धुवायचे, मला आंघोळ करायची आहे। आमची मावडे बघा कशी बसली, नाही तेव्हा एवढं बोचकडत असती, एवढं बोचकडत असती, पारसळ कपळू करते। आता दूध बीत पिऊन बसली, नाहीतर किचन पाशी गेलं ना अशा अंगावर चढती कपड्यांवरून म्हणे मग। कसं वाटतंय माऊ, चालली तू आता? माऊने एवढे सारे दुखणे करून ठेवले तिकडल्या, पण हाताला एवढे दुखणे करून ठेवले। तर आम्ही चाललोय माऊला घेऊन पेठ हॉस्पिटलमध्ये। गुगलवरून पेठ हॉस्पिटलचा नंबर घेतला, आधी तर सुरुवातीला पेठ हॉस्पिटलचा नंबर लागतच नव्हता, आणि नंतर लागलाय, मग आता चाललोय घेऊन। हॉस्पिटलचं नाव काढलं तर मनीमाऊला पण बसली होती, बळ जाणलंय पकडून ठेवली आहे, कशी एवढं बोच काढती, त्यामुळे तिला जायचंय घेऊन। एवढे नख विक तिचे कापले तरी लगेच 2 दिवसात तिचे तयार होता नखो। एवढं या बॉक्स मध्ये टाकलंय तरी पण तिची मस्ती काय कमी नाही होत, बाहेरून पंजा काढून नख मारतीच आहे, बाकी ती टोकदार नख आहे बघा। चला घेऊन ती दुसऱ्या मजल्यावरून खाली पडले, बुट ठेवला होता त्या बुटामध्ये गेली बसून खाली।
तिने दोन दोन चादरी खाऊन टाकल्यात. काढले का तुम्हाला? नाही तुम्हाला मारायला नाही. लय बोच कडती हे काय मग? हे काय मी बोच कडले लय कळत जास्त प्रेम असं म्हणून तो खेळत. आम्ही आलो होतो इथं सुधा पेट हॉस्पिटल अँड शॉप मध्ये. तिथं आम्ही घेतले त्याला औषध वगैरे घेतले. नवदा म्हणे आजूक माझं बारीक आहे, तिचं रेबीचं इंजेक्शन द्यायला 9-10 दिवसांनी घेऊन ये म्हणे. आपण देऊ पहिला पाऊस. एकादश गुरुवारी आहे तरी आत्ताच पाऊस सुरू झालाय.